या सांगली जिल्ह्याचे राजकारणाचे भीष्म पितामा ज्यांना म्हणतात ते सांगली सातारा विधान परिषदेचे माजी आमदार माननीय दादा उपस्थित असणाऱ्या आमच्या आजी ज्या इथं खाली बसलेल्या आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या वहिनीसाहेब उपस्थित आपले सन्मान्य कदम सर ज्यांचा अर्ज खऱ्या अर्थानं भरण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत ते या मतदारसंघाचे परमनंट आमदार माननीय डॉक्टर विश्वजितजी कदमसाहेब ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राला वाघ दाखवण्याचं काम केलं ते माननीय विशाल दादा उपस्थित असणारे मध्य प्रदेशहून खास बाळासाहेबांच्या प्रेमापुटी इथं आलेले कुणालजी चौधरी तिथले ते माझी आमदार आहेत आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये त्यांना मोठी जबाबदारी त्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाची काँग्रेसनी दिलेली आहे त्याचबरोबर आमचे तरुण सहकारी आणि महाराष्ट्र प्रदेशचे एन एस वायचे अध्यक्ष आमिरजी शेख आता सगळेच मान्यवर माननीय आप्पा माननीय बापू माझे दोन्ही बंधू दिग्विजय हर्षवर्धन ऋषी त्याचबरोबर उपस्थित आता सर्व स्टेजवरचे आमची ज्येष्ठ वडीलधारी मंडळी सर्व माता भगिनी आणि तरुण मित्रांनो खरं ह्या व्यासपीठावर उभं राहिल्यानंतर अंगामध्ये एक ऊर्जा ती साहेबांचा सा दोन हजार चौदा सालचा सा अर्ज आपण भराला इथं चालवतो आणि ती जी विराट सभा होती त्यामधलं साहेबांचं सा भाषण इथं उभं राहिल्यानंतर आपल्याला परत एकदा असं कानावर पडल्यासारखं वाटतं तो आपल्याला आज सुद्धा भास होतो कारण साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम केलं ते काम फक्त राज्यापुरतं राहिलं नाही पण सबंध देशामध्ये कडेगाव पलूस विधानसभा क्षेत्राची एक वेगळी ओळख करून गेलं अशा प्रकारचं काम आपल्या साहेबांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आज आपल्या भागातला एखादा माणूस कुठे दिल्लीला गेला नागपूरला गेला नाशिकला गेला आणि एखाद्याला विचारलं कुणी कुठून आलाय आहे कडेगावून आलो आहे जर सांगितलं तर एका मिनिटामध्ये माणूस हे म्हणतो की कदम साहेबांच्या गावचं का ही जी ख्याती आणि ही जी ताकद आपल्या साहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केली ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना ओळखता आली पाहिजे की ह्या मतदारसंघाचं नाव नक्की कोण कौन, कुणी केलेलं आहे आणि येणाऱ्यामध्ये कोण करणार आहे ह्याची जाण आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे अनेक लोक अनेक पद्धतीने व्यासपीठावून नाहिती वक्तव्य त्या ठिकाणी करतायत मला खरं त्यांना सगळ्यांना हेच सांगायचंय की आपण आपण सगळ्यांनी बोलत असताना काही गोष्टींचं भानी ठेवलं पाहिजे कदम आणि दादांचे संस्कार ह्या कुटुंबावर वेगळे आहेत की ज्यामध्ये एखाद्यावर बिना कामाचं तोंड टाकण्याची सवय आम्हाला बिलकुल नाही आहे पण आता आपल्या सगळ्यांचं एक नवीन नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण झालं ते म्हणजे बाळासाहेब त्यांचे काय संस्कार आमच्या सगळ्यांवर आहेत की एखादा अंगाव जर आला तर त्याला शिंगाव घेतल्याशिवाय राहायचं नाही ती सुद्धा मानसिकता येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बाळगावी लागणार आहे कारण या मतदारसंघामध्ये अनेक संघर्ष आपण सगळ्यांनी बघितलेत गेल्या चाळीस वर्षामध्ये इथं बसलेल्या अनेक जुन्या लोकांनी त्या ठिकाणी काय प्रकारचा संघर्ष केलाय हे आपल्या नवीन लोकांना कदाचित माहिती नसेल पार्टी कुठून सुरू झाली किती लोकांपासून सुरू झाली आणि त्या पार्टीचं स्वरूप आता काय प्रमाणात तयार झालंय आधी गावामध्ये शोधाला माणसं लागायची पार्टीची म्हणून पण आज आपल्याच गावांमध्ये काँग्रेस पक्षामध्ये तीन तीन चार चार गट झाली एवढ्या मोठी पार्टीची आपली व्याप्ती झालेली आहे पण आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे पार्टी जरी वाढली असेल मोठी झाली असेल तरी सुद्धा येणारे जे बावीस दिवस आहेत आजपासूनचे आपण स्वतः विश्वजित कदम म्हणून जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत निवडणूक आपल्याला सोपी होणार नाही हा सुद्धा चंग माझ्या तरुण मित्रांना मला सांगायचंय ही निवडणूक तुम्ही सगळ्यांनी आता खांद्यावर घ्यायची हातामध्ये घ्यायची आहे ते आणि येत्या तेवीस तारखेला महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नवीन नेतृत्व दाखवून द्यायचंय आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्या आपण आपल्या नेत्याची व्याप्ती त्या ठिकाणी कमी करता नये आपले नेते आज महाराष्ट्र राज्यामध्ये काम करतात देश पातळीवर काम करतात त्यामुळे त्यांना या मतदारसंघामध्ये गुंतवून ठेवणं हे किती योग्य आहे ह्याचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की त्यांनी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये बाकी ठिकाणी त्यांनी जाऊन प्रचार सभा कराव्यात आपल्या मतदारसंघाची जबाबदारी आपण इथं बसलेला प्रत्येक जण पेलण्यासाठी समर्थ आहोत का नाही बाळासाहेबांना सांगायचंय का बाळासाहेबांना आपण आता राज्य बघायला सांगू आणि उद्यापासून आपल्या मतदारसंघामध्ये ही सगळी जबाबदारी आपल्या आपण खांद्यावर घेऊया आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थानं लोक तीर्थाहून आज आपल्या मोटरसायकल रॅलीची सुरुवात केली मला बाळासाहेब आपल्याला आवर्जून सांगायचंय दोन दिवस आधी आम्ही सुदगिरने एक बैठक बोलवली ऋषींनी परवा खाली सुदगिरने मीटिंग बोलवली आणि ह्या दोन दिवसामध्ये मोटरसायकल रॅलीचं नियोजन झालं मलाही वाटलं नव्हतं आकडा कुठं तर आम्हाला असा बघायला मिळेल आज सकाळी जेव्हा आकडा बघायला बसलो बाबासाहेब जवळपास सहा हजार टू व्हीलरच्या नोंदणी सहित आपल्याकडे आहेत सहा हजार टू व्हीलर आज ही तरुण कार्यकर्ते आपल्या सोबत त्या ठिकाणी घेऊन आलेली आहेत सहा हजार टू व्हीलर म्हणजे जवळपास दहा ते बारा हजार मुलं मला खरं तुमच्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करायची की इथलं सगळं थिएटर हाऊसफुल झाले तुम्हाला सगळ्यांना थिएटरच्या बाहेर उभा राहून पिक्चर बघावं लागतोय पण आज हा जो हो काय चालू आहे हा फक्त ट्रेलर आहे येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला पिक्चर डॉक्टर विश्वजित कदम साहेब नक्की दाखवतील हा सुद्धा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत पण आज मी वेळ घेणार नाही कारण व्यासपीठावर अनेक मोठी मोठी मंडळी इथं बसलेली आहेत त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायचंय पण बाळासाहेब मला एवढंच सांगायचंय की ज्या मंडळींनी त्यांच्या संस्था नीट चालवू शकली नाहीत जी मंडळी सर्वसामान्यावर त्या ठिकाणी अत्याचार करत राहिली त्या मंडळींनी हा सुसंस्कृतपणाची भाषा त्या ठिकाणी बरोबर इलेक्शनच्या काळामध्ये काढावी हे त्यांना निश्चितपणे शोभत नाही मी बघितलंय रायगाव पॅटर्न काय हे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे रायगाव पॅटर्न मध्ये किती लोकांची अडचणी झालेल्या आहेत जवळपास दोन हजार एकर क्षेत्रावर त्या ठिकाणी बोजा चढवण्यात आलेला आहे अनेक पलीकडच्या अलीकडच्या भागावर तीच परिस्थिती आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपण नक्की किती सुखी आहे जे तिकड आहे त्याचं हिता आवळ आहे म्हणून जाऊन बटन दाबाय लागते आपलं कुठं आवळलेलं नाही <laughs> काय आपल्याला का सगळी सूट आहे आपला नेता एवढा खंबीर आहे की आपल्या कुठल्याही अडचणीमध्ये कुठल्याही वेळेला ते आपल्याबरोबर सोबत उभे राहतात ह्याच इतर असणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी अनुभव आलेला आहे त्यामुळे ही जे काय गोष्टी आहेत हे आपण आता ताट मानेने आपल्या गावात जाऊन सांगितलं पाहिजेत आपण सांगायला कमी पडता नये की आपल्या नेत्याचं काम केवढं मोठं आहे टेंबूचं आता योजनेचा आपण सगळ्यांनी विस्तारित जे झाला भाग त्या भागाबद्दल मला खरं आवर्जून सांगायचंय किती वर्ष तुम्ही टेंबू ताकारी टेंबू ताकारी ह्या विषयावर चर्चा करत राहणार आहे आता त्यातून पण आपण पुढं निघून गेलोय टेंबूचं आता विस्तारीकरण ज्या भागांमध्ये कॅनल गेले होते ज्यांच्या वरच्या पातळी भागामध्ये पाणी पाचता येत नव्हतं पाणी दिसत होतं पण पाजू शकत नव्हते अशा भागासाठी डॉक्टर विश्वजी कदम साहेबांनी विशेष प्रयत्नातून त्या ठिकाणी वारंवार मिटिंगा केल्या आणि जवळपास एकाहत्तर कोटीचा निधी त्या ठिकाणी ह्या विस्तार योजनेशी परवा मंजूर करून आणलेला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे सरकार कुणाचंही असो डॉक्टर विश्वजित कदमांची तेवढी ताकद आणि धमक आहे की त्यांच्या मतदारसंघासाठी लागेल तेवढा निधी त्या ते मतदारसंघामध्ये आणू शकतात त्यांच्यामध्ये कधी ती कमी पडणार नाही आपण सगळ्यांनी या भूमीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव आपल्या परिसरात आहे आपल्या परिसरामध्ये डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचं जन्मगाव आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये लोक हे सांगतील की डॉक्टर विश्वजित कदम साहेब सुद्धा ह्या तालुक्यातल्या जन्मगावातून जन्म घेऊन त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टींची आपण येणाऱ्या काळामध्ये ही जाण आपण ठेवली पाहिजे आपण सर्व कार्यकर्ते ज्या पद्धतीने आता पेटून उठलेला मला शंका नाहीये की ही निवडणूक आपल्याला कुठेतरी अडचणीची आहे आमचा जोडीदार घेऊन थांबलाय बघा आता हॅट्रिकच आणि या वेळेला निश्चितपणे आपण तो इतिहास करून दाखवणार आहोत आपण सगळीजण जण ज्या जोशाने इथं आलेलो आहात त्या जोशाने उद्यापासून कामाला लागावा आज वसुबारस आहे दिवाळीचा आजचा पहिला दिवस आहे पण आपण दिवाळी किती तारखेला साजरी करायची त्याच दिवशी खऱ्या अर्थानं आपली दिवाळी असणारे आणि त्या दिवसापासून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगला बदल घडणार आहे ह्या भूमिकेनेच आपण पुढे जाऊया मी जाता आता एवढंच सांगतो जिसका जन्म हुआ आहे जंग जितणे जिसका जन्म हुआ आहे जंग जितणे फरक नाही पडता साथ कितने और खिलाफ कितने हे लक्षात ठेवा गावामध्ये आपण बघतोय काय मंडळी आपल्या सोबत आहेत जी येतील त्यांना सोबत घेऊन जी येणार नाहीत त्यांना सोडून आपण आपल्या पद्धतीने उद्यापासून कामाला लागायचे आपण सर्वजण बाळासाहेबांना एक भविष्य म्हणून बघतो आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये या भागात परत एकदा सायरनचा गाडीचा आवाज आपल्याला सगळ्यांना नक्की ऐकायला मिळेल ते मी या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगतो आपण सगळेजण मोठ्या संख्येने आला तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम या कुटुंबावर या पक्षावर सातत्याने चाळीस वर्ष केलेले हे कधी वाया जाणार नाही हा शब्द देतो अधिक न बोलता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैया यानंतर बाळकृष्ण यादव आप्पा कडेपूर थोडक्यात आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत बाळकृष्ण यादव आप्पा त्यांच्यानंतर